ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेत सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहर बनवण्यात आलेल्या होल्डिंग पॉन्ड मधील गाळ मागील कित्येक वर्षाने काढल्याने तो पूर्ण गाळ साचून खारफुटेने भरला आहे. होल्डिंग पॉन्ड साठी पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे मँग्रोव्हला सुरक्षितता मिळालीच पाहिजे. त्यामुळे मागील आठवड्यात जो मुसळधार पाऊस पडला त्या पाण्याचा योग्य प्रकारे निसरा न झाल्याने नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरले होते. लाखो रुपयांचे नुकसान झाले. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील होल्डिंग पॉइंट तात्काळ साफ करावे अशी मागणी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. लाईट गेली तर जनरेटर आपोआप चालू झाला पाहिजे असे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बाब अशी आहे की मँग्रोव्ह उद्याला आपल्या एअरपोर्टच्या करता हजारो मँग्रोव्हचं स्थलांतरित केलं गेलं, म्हणजे त्याचं रिप्लांटेशन केलं. मँग्रोव्हला सुरक्षितता मिळालीच पाहिजे आणि म्हणून जितके मँग्रोव्ह तिथे तितके सुरक्षित ठिकाणी खड्डे खोदून माननीय उच्च न्यायालयाच्या एकूण संमतीनं त्या मँग्रोव्हचं रिप्लांटेशन केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे होल्डिंग पॉइंटमध्ये जो गाळ साचलेला आहे तो काढला गेला पाहिजे. तो काढला गेला तर 100% पाणी जर त्या ठिकाणी साठलं गेलं तर रस्त्यावर आणि लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी जाणार नाही. जून ते ऑक्टोबर या कालखंडामध्ये महानगरपालिकेच्या 45,000 विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळा मागे पडू लागल्या आहेत. त्याकरता शिक्षण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम नेमून त्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहे. संदीप नायकांनी ही बाब माननीय आयुक्त महोदयांच्या निदर्शनास आणून दिली की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आता ऑक्टोबर येऊ घातलेला आहे. इतक्या कालखंडामध्ये महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या 45,000 विद्यार्थ्यांची जी परवड होत आहे ती परवड युद्ध पातळीवर त्याच्यावर उपाययोजना करून त्यांना शिक्षणापासून वंचित आज राहावं लागते त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी एक अतिशय आग्रहपूर्वक सांगितलेलं आहे आणि त्याकरता शिक्षण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम नेमून ती पूर्तता करण्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी प्रयत्न करतो असे म्हटलेले आहे.